नमस्कार, मी शुभांगी नलावडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला बोटनेकचे माप कसे घ्यायचे व त्याच्यात किती ऍड करायचे ते शिकवणार आहे. चला तर मग माप लिहून घेऊया. सर्वात आधी आपण छातीचं माप मोजणार आहे. छातीचे माप मोजताना पूर्ण तीन माप घ्यायचं आहे. 18 आलंय, 18 डबल 36 छातीचा ब्लाऊज आहे हा. 36 छातीचे 18 अर्धे आपण 9 करणार आहे. 9 मध्ये 2 इंच मिळवायचे आहेत. तर आपण छाती आपली 36 आहे, त्यात आपण छातीचा चौथा भाग 9 घ्यायचा आहे व 9 मध्ये 2 इंच ऍड करायचा आहे. आता आपण पूर्ण उंची मोजूया. पूर्ण उंची मोजताना मागे उंची मोजायची आहे. या टक्सपासून शोल्डर पर्यंत याची उंची 15 आहे. 15 मध्ये 1 इंच ऍड करायचा आहे. पूर्ण उंची 14 आहे, त्यात आपल्याला 1 इंच ऍड करायची आहे. आता आपण शोल्डर मोजणार आहे. शोल्डर मोजल्यावर आपला हा 3 शोल्डर आहे, त्यात आपण 1/2 इंच ऍड करणार आहे. शोल्डर आपलं 3 इंच आहे, त्यात अधिक 1/2 इंच मिळवायची आहे. आता आपण बाही लांबी मोजूया. आपली बाही लांबी 6.5 आहे. 6.5 मध्ये आपल्याला 1/2 इंच मिळवायची आहे, त्यात आपल्याला 1/2 इंच मिळवून घ्यायची आहे. आता आपण पाठीमागचा गळा मोजायचा आहे. पाठीमागचा गळा मोजताना हा बोटनेक असल्यामुळे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. इथे 11 इंचचा ही पाट आहे, त्यात आपल्याला 1/2 इंच ऍड करायची आहे. पाट आपली 11 इंचाची आहे, त्यात आपण 1/2 इंच ऍड करणार आहे. आता पुढील गळा आपण मोजून घेऊया. पुढील गळा आपला 6 आहे, त्यात आपण 1/2 इंच ऍड करायचं आहे. पुढील गळा 5.5 आहे, त्यात आपण 1/2 इंच ऍड करणार आहे. आता आपण याची कंबर मोजायची आहे. याची कंबर 35 कंबर आहे. आता आपण हात फिटिंग मोजणार आहे. हात फिटिंग या शिलाईपर्यंत मोजायची आहे. 6.5 आहे, याच्यात हात फिटिंग मध्ये काहीच ऍड करायचं नाही. हा आपला बोटनेकचे माप कसे घ्यायचे आहे व त्यात किती ऍड करायचे आहे ते शिकून झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.